नमस्कार, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ आयोजित या वेबिनार सीरीज मध्ये महाराष्ट्रातील सर्व साहस प्रेमी, दुर्गप्रेमी आणि निसर्गप्रेमी मित्रमंडळींचं स्वागत। मित्रांनो, आजच्या आपल्या या वेबिनारचे वक्ते आहेत प्राध्यापक प्र के घाणेकर सर। महाराष्ट्रातील 300 हून अधिक किल्ले आणि सगळी अभयारण्य सरांनी पालथी घातली आहेत। फोटोग्राफी, मोडी लिपी या विषयांमधला सरांचा अभ्यास आणि त्यातील प्रावीण्य वाखाणण्याजोगं आहे। 2 ते 2500 व्याख्यानं आणि तितकेच लेख यांच्या माध्यमातून सरांनी महाराष्ट्रामध्ये गिर्यारोहणाचा प्रचार केला। आजवर सरांची तब्बल 68 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत। तर चला मित्रांनो, जाणून घेऊयात या ज्येष्ठ आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे लॉकडाऊन नंतरचे गिर्यारोहण याविषयीचे विचार। सध्याची कोविड-19 म्हणजे ज्याला आपण करोना साथ म्हणतोय, ती साथ आत्ता भरात आहे। पण ही साथ संपल्यानंतर आपण दुर्गभ्रमण कसं करावं याच्याबद्दल काही गोष्टी बोलण्यासाठी मी आज इथे आहे। कसं आहे की अजून काही काळ आपण दुर्गभेटींवर गेलो नाही, दुर्गभ्रमणासाठी गेलो नाही तर फारसं काही बिघडणार नाही। साधारणपणे जूनमध्ये पाऊस सुरू होईल, त्याही वेळेला दुर्गभेटी कमी होतात आणि पावसाळी भेटी वाढतात। पण या सगळ्यांसाठी एक काही सूचना मला करायच्या आहेत, त्या मी याच्यामध्ये करणार आहे। शक्य असेल तेवढा छोटा गट करून आपण अशा दुर्गभेटीला जावं, शक्यतो ते टाळावंच, पण जायचंच झालं तर गट फार मोठा करू नये, छोटे गट करून घेऊन जावं। ज्या ठिकाणी प्रचंड प्रमाणावर गर्दी होते, तर अशी खूप गर्दीची ठिकाणं या महामारीच्या पार्श्वभूमीवर आपण टाळणं हे जास्त चांगलं। त्याच्याऐवजी जिथे फारसे लोक जात नाहीत, म्हणजे अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर जुन्नरजवळचा निमगिरी हाटकेश्वर किंवा निमगिरी आणि हनुमंतगड, त्या ठिकाणी जायला काही हरकत नाही, कारण तिथे मुळातच गर्दी कमी असेल। एखाद्या ठिकाणी आपण गेलो आणि त्या ठिकाणी अन्य ठिकाणून पण खूप लोकं आलेली आहेत, म्हणजे गर्दी झाली आहे, तर अशा वेळेला आपण परतण्याची तयारी मनामध्ये ठेवली पाहिजे। नाही तर त्या गर्दीत आपण आणखीन गर्दी वाढवणं आणि अशा काही संसर्गाची बाधा निर्माण करण्यास आपण कारणीभूत ठरणं हे आपण टाळायला हवं असं मला वाटतं। ज्या वेळेला आपण या दुर्गभेटींवर जातोय, शक्य होईल तर सार्वजनिक वाहनांचा प्रवास टाळणं हे उपयुक्त ठरेल असं मला वाटतं। त्याच्याऐवजी स्वतःची किंवा भाड्याने घेतलेली जी वाहनं मिळतात त्या वाहनांचा वापर करावा, पण ती वाहनं पूर्णपणे सुरक्षित आहेत का नाहीत, म्हणजे निर्जंतुक केलेली आहेत की नाहीत याची काळजी घेणंही अत्यंत आवश्यक आहे। अशा वाहनामध्ये ज्या वेळेला आपण जाऊन बसणार आहोत, त्यावेळेला आपण ज्या आसनावर बसणार आहोत त्या आसनावर एखादी छोटी चादर किंवा मोठा टॉवेल हा आपण बसण्याच्या जागी आणि पाठ आणि मान टेकण्याच्या जागी जर आपल्याला ठेवता आला तर संसर्ग कमी होण्याची शक्यता त्यातनं वाढेल, ही काळजी घ्यावी असं मला वाटतं। अशा दुर्गभेटीला जाताना वाहनातनं उतरल्यानंतर जिथनं आपण त्या किल्ल्याची चढाई करणार आहोत तिथे गेल्यानंतर जवळ आपल्याबरोबर असणाऱ्या लोकांना शिंक आणि खोकला आला तर काय करावं आणि काय करू नये याचं एक छोटंसं प्रात्यक्षिक दाखवावं, आणि हे हसण्यावरही नेऊ नये, कारण सध्याचा जो कोविड-19 आहे तो अशा सूक्ष्म थेंबातून, ज्याला ड्रॉपलेट्स असं म्हणतात, त्यातूनच इकडे तिकडे पसरतोय, त्यामुळे ही काळजी घेणं ही अत्यंत आवश्यक आहे। आता नजीकच्या भविष्यकाळामध्ये पावसाळा सुरू होणार आहे, त्यामुळे निसर्गता सर्दी खोकला होण्याची शक्यता पण वाढलेली असेल, त्या दृष्टीने काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। काही लोकांना उगाचच थुंकण्याची सवय असते, ही एरवीही वाईटच असते, पण या काळामध्ये या कोविड-19 पार्श्वभूमीवर आपण थुंकणं हे टाळलं पाहिजे। एका दिवसाचा किंवा काही तासांचा हा जो आपला प्रवास असेल, पायी प्रवास असेल,
तर दोन गोष्टींची काळजी आपण घ्यायला पाहिजे. जर मूत्र विसर्जन करायची वेळ आली तर पायवाटेपासून बरंच लांब जाऊन ते करायला पाहिजे. जर मलविसर्जन करायची वेळ आली तर एक छोटंसं फावडं बरोबर असलं त्यांनी खड्डा खणायचा आणि त्यात मलविसर्जन करून तो खड्डा झाकून टाकायचा. म्हणजे कोविड-19 नाही पण इतरही कुठल्याही संसर्गजन्य रोगाचा प्रतिसार त्यातनं थांबेल. जे एरवी आपण शहरामध्ये नियम पाळतोय म्हणजे सुरक्षित अंतर, संरक्षक मुखपट्टी आणि योग्य हातमोजे, म्हणजे सध्याच्या भाषेत सांगायचं तर सोशल डिस्टन्सिंग, मास्क्स आणि चांगल्या तऱ्हेचे ग्लोव्ज, या गोष्टी या दुर्गभेटीला जाताना सुद्धा आपण पाळल्या पाहिजेत असं मला आग्रहाने सांगावं असं वाटतं. काही वेळेला आपल्या दुर्गभेटीमध्ये एक मुक्काम करायची वेळ येऊ शकते. त्यावेळेला एखादी चावडी, एखादी शाळा, एखादं देऊळ, एखादं लेणं अशा ठिकाणी मुक्काम करायची जर वेळ आली तर आपण मुक्काम करण्यापूर्वी आणि आपला मुक्काम करून आपण परत निघाल्यानंतर तिथे जंतुनाशकं फवारणं हे आपल्या आणि इतरांच्या दृष्टीने पण सोयीचं आहे. जर खूप कमी मंडळी असतील तर आपल्याला अंतर ठेवून आपल्या पथाऱ्या पसरता येतील, पण तुलनेने जागा लहान आहे आणि असणारी माणसं बरोबर जास्त आहेत त्यावेळेला रात्री झोपताना एका माणसाचं डोकं समजा दक्षिणेकडे असेल तर त्याच्या शेजारी झोपणाऱ्या माणसाचं डोकं उत्तरेकडे, म्हणजे डोक्याच्या बाजूला दुसऱ्या शेजारी झोपणाऱ्याचे पाय आणि शेजारी झोपणाऱ्याच्या पायाच्या बाजूला आपलं डोकं, असं एकानंतर एक जर आपण झोपलो तर श्वासोच्छ्वासा वाटे, शिंक, खोकला याच्या वाटे जो प्रादुर्भाव व्हायची शक्यता वाढते ती यातनं कमी करता येईल असं मला वाटतं. हे करणं योग्य अयोग्य याच्याबद्दल कदाचित मतमतांतर असू शकतील, पण हा एक मार्ग मला सुचला तो मी सांगतो. जर एखाद्या ठिकाणी आपण हॉटेलसारख्या ठिकाणी राहायचं ठरवलं तर त्या ठिकाणी त्या हॉटेलच्या दारांच्या कड्या, कोयंडे, कुलप, किल्ल्या, दिव्याची बटणं आणि नळाच्या तोट्या या आपण जंतुनाशक द्रवानी पुसून घेणं प्रत्येक वापराच्या वेळेला हे योग्य ठरेल असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला अशा ठिकाणी गेल्यानंतर चहा कॉफी घ्यायची वेळ आली तर चहा कॉफी ज्याला आपण कागदी पेले म्हणतो, म्हणजे डिस्पोजेबल पेपर कप्स म्हणतो किंवा पेपर ग्लासेस म्हणतो, त्यांचा जर वापर केला तर हे जे कोविडचे विषाणू आहेत ते इकडून तिकडे जायला आपल्या पुरता तरी आपण तो आळा घालू शकू. अर्थात नंतर ते कागदी पेले ते त्याच्या विल्हेवाट आपण व्यवस्थित लावली पाहिजे, ते इकडे तिकडे वाटेत फेकून देणं हेही काही योग्य नाही. जर बाहेरनं काही फळं घेऊन खायची वेळ आली तर कोणची फळं खावी, तर मला असं वाटतं केळ्यासारखी संरक्षक साल असलेलीच फळं खावीत. सफरचंद हे आपण किती जरी धुवून पुसून घेतलं तरी त्याच्यातनं प्रसार होऊ शकेल, पण केळ्याचं वरचं साल आपण काढून टाकतो, फक्त आतलाच भाग खातो, त्यामुळे केळ्यासारखी फळं ही अशा दुर्गभेटीमध्ये बाहेर विकत घेऊन खायला सुद्धा काही हरकत नाही. ज्या वेळेला एखाद्या किल्ल्यावर आपण पोचतो किंवा जिथे आपण जाणार आहोत तिथे पोचतो, तिथे पाण्याचं एखादं टाकं असतं. आपल्या पाणी घेतलेल्या बाटलीमधलं पाणी जर संपलं असेल तर पटकन आपण ती बाटली त्या टाक्यामध्ये बुडवतो आणि भरून घेतो. हे आत्तापर्यंत गैर वाटत नव्हतं, पण आता कोविड किंवा अशा अनेक इतर साथींच्या वेळेला एकच बाटली बाहेरून आतून पूर्ण जंतुनाशकांनी स्वच्छ करून सुरक्षित करून ती योग्य काळजी घेऊन त्या पाण्याच्या टाक्यामध्ये बुडवावी, त्याच बाटलीनी इतरांनी आपल्या बाटल्या भरून घ्याव्यात. प्रत्येकाने आपली बाटली बुडवली तर एखादी संसर्ग बाधित बाटली त्या टाक्यामध्ये बुडवली जाऊ शकेल आणि आपल्याला किंवा आपल्या नंतर येणाऱ्यांना त्या दूषित पाण्याचा त्रास होऊ शकेल, म्हणून ही काळजी घेणं योग्य आहे असं मला वाटतं. आपण काही वेळेला जास्त सोयीचं वाटतं म्हणून स्थानिक ग्रामस्थांना वाटाडे म्हणून बरोबर घेतो, त्यात चूक काही नाही आहे.
चुकण्यापेक्षा वाटाड्या घेणं नेहमीच चांगलं. त्यातनं त्याही लोकांना थोडा रोजगार मिळतो आणि आपलीही सोय होते, चुकायची शक्यता कमी होते. त्या वाटाड्याला पण संरक्षक मुखपट्टी आणि जंतुनाशकं म्हणजे सॅनिटायझर्स ही द्यायला पाहिजेत आणि त्याचा वापर कसा आणि कशासाठी करायचा हे त्याला समजावून सांगायला पाहिजे. आत्ता सध्या आपण बऱ्याच बातम्या ऐकतोय की वन्यजीव हे सगळेच काही हिंस्त्र असतात असं नाही, पण वन्यजीव हे तुलनेने जास्त मोकाट झालेले आहेत. ज्या किल्ल्यांवर गेल्या 2-2.5 महिन्यात कोणी गेलेलं नाही आहे त्या ठिकाणी हे वन्यजीव असण्याची शक्यता आहे. आसपासच्या ग्रामस्थांना विचारून तिथल्या वन्यजीवांचा इथे कुठे संचार आहे ते जाणून घेऊन नंतर योग्य ती काळजी घेऊन आपण सुरक्षित आपण किल्ल्यावर जाणं किंवा ज्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी जाणं हे मला वाटतं जास्त सोयीचं ठरेल. आपण ज्याला पदभ्रमण किंवा ट्रेक असं म्हणतोय त्या ट्रेकला जाण्याच्या आधी काय काळजी घ्यायची याच्याबद्दल थोडंसं मी बोललो, पण जाऊन आल्यानंतर त्या गटातल्या कुणालाही COVID-19 सारखी किंवा अन्य कोणत्या साथीच्या रोगासारखी लक्षणं दिसली, शंका आली, शक्यता वाटली तर त्याची योग्य ती परीक्षणं म्हणजे त्याच्या टेस्ट करून घ्यायला पाहिजेत आणि त्या टेस्ट जर पॉझिटिव्ह आलेल्या असतील, त्या तो जर बाधित माणूस आहे असं वाटलं किंवा असं ठरलं त्या परीक्षणानंतर तर आपण ज्या गटनेत्याबरोबर गेलेलो होतो त्या गटनेत्यालाही त्याची जाणीव करून द्यायची म्हणजे तो पुढची काही पावलं उचलू शकेल. त्या गटामध्ये असणाऱ्या सगळ्यांच्या परत तपासण्या करता येतील आणि हा प्रसार अगदी सुरुवातीच्या काळामध्ये रोखता येईल. त्यानंतर आपण बरेच वेळेला अशा दुर्गभेटींना जातो किंवा इतर ट्रेक्सना जातो त्यावेळेला दुर्दैवाने एखादा अपघात झाला तर तिथल्या ग्रामस्थांचीच आपण मदत घेत असतो. ते अगदी जेवायला बसले असते तर जेवण टाकून आपल्या बरोबर येतात आणि आपल्याला मदत करतात. मग या गावकऱ्यांसाठी आपण काही करणार आहोत की नाही, एखाद्या गावकऱ्यांसाठी याचा अर्थ किल्ल्यांवर राहणाऱ्या लोकांसाठी सुद्धा. आता रायगडावर गेलं तर रायगडावर खूप लोक आहेत, तिथे ते धनगर समाजातले लोक आहेत, ते सगळी मदत करतात तर त्यांची आपण काही काळजी घ्यायला पाहिजे या निमित्ताने सुस्त आहे म्हणून बोलून ठेवतो. तिथे जर असे असिम्प्टोमॅटिक म्हणजे ज्यांच्यामध्ये लक्षणं दिसत नाही आहेत पण ते बाधित लोक आहेत असे आपण जर काही तिथे लोक गेलो तर त्या लोकांना त्याची बाधा होऊ शकेल. त्यामुळे आज शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना या सगळ्या वैद्यकीय सुविधा पटकन मिळतात. त्यांच्यासाठी आता तर खास COVID-19 वेगळी इस्पितळं काढलेली आहेत, दवाखाने काढलेले आहेत. त्या दुर्गम भागात साधं मीठ मिरची विकत घ्यायची असेल तर 10-15 किलोमीटर सुद्धा चालावं लागतं. मग त्या लोकांना जर असा काही संसर्ग झाला तर आपण त्या लोकांना प्रचंड अडचण निर्माण होईल, साधी प्रथमोपचाराची पेटी सुद्धा त्यांच्याकडे नसते. तर आपण जे दुर्गप्रेमी आहोत त्यांनी या किल्ल्यांच्या परिसरात आणि किल्ल्यावर राहणारे असतील तर किल्ल्यांवर राहणाऱ्या लोकांना आपण काही प्रथमोपचार पेट्या देऊ शकू का? ह्या COVID-19 किंवा COVID-19 ते काही प्रतिकार करू शकणार नाहीत त्या प्रथमोपचार पेटीनी, पण जुलाब थांबवण्यासाठी, पोटात दुखतंय, ताप आला, डोकं दुखतंय, खरचटलंय अशा मामूली गोष्टींसाठीची सुद्धा औषधं त्यांच्याकडे नसतात. आपण दुर्गभेटींवर जाताना अशा काही प्रथमोपचार पेट्या त्या लोकांना दिल्या आणि ती औषधं संपल्यानंतर काय, किंवा एखाद्याला COVID-19 किंवा दुसऱ्या अन्य साथीच्या रोगाचा जर प्रादुर्भाव त्यांच्यात झाला तर जसे आपण त्यांची मदत आयत्या वेळेला घेतो तसं पुण्यामध्ये किंवा जिथनं आपण आलेले असू त्या गावामधले एखादा डॉक्टर त्याचा फोन नंबर त्यांच्याकडे जर देऊन ठेवला तर येण्याच्या आधी ते लक्षणं सांगून त्या माणसाशी व्यवस्थित चर्चा करून मग यायचं ठरवतील तर ही अशी परस्पर सहकार्याची भावना त्यात असायला पाहिजे. आपण सगळे दुर्गप्रेमी आहोत, वारंवार किल्ल्यांवर जातो, ट्रेक्सला जातो. आता या COVID-19 साथीनंतर आपल्याला जावं असं निश्चित वाटतंय, मनापासून वाटतंय, जायलाही पाहिजे,
पण ते जाताना आपण जर काही काळजी घेतली तर आपल्या आणि तिथल्या लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ठरेल. म्हणून मी काही बोललो, आपण परत घरामध्ये बसण्यापेक्षा निसर्गातला जो आनंद आपण लुटत असतो तो परत लुटायचाच आहे, पण काळजी घेऊन लुटायचा आहे असं मला वाटतं.